नमस्कार, रत्नाकर मतकरींची माझी एक अजून आवडती कथा वाचतोय. कथा सुरू झाल्या झाल्या सगळ्या गोष्टी सहजपणे मांडलेल्या आहेत, पटापट पटापट समजून जात आहेत आणि काहीतरी त्यात नाट्यमय घटना घडत आहेत. कथेची अशी एक मांडणी असू शकते किंवा एखादी मांडणी ह्या कथेसारखी असू शकते की कथा सुरू होते, बराच वेळ आपल्याला जाणवतं की आपण एका मुलीचं काही अनुभव विश्व समजून घेतोय, ते अनुभव आपल्यावर एका मागोमाग एक येऊन आदळत असतात. आपण त्यात सुसंगती लावायचा प्रयत्न करतो पण पटकन संगती लागत नाही. आपल्याला बराच वेळ समजत नाही काय चाललं आहे, आपण सतत चाचपडत राहतो समजून घ्यायचा प्रयत्न करण्याचा. आणि एक क्षण असा येतो ज्यावेळेला अचानक जे काही समजत नव्हतं त्या सगळ्याची संगती लागते आणि त्याच वेळेला कथाच संपते. अतिशय विलक्षण अनुभव देणारी ही कथा आहे. कथेचं नाव आहे शाळेचा रस्ता. लेखक रत्नाकर मतकरी, वाचतोय मी सचिन भुसारी. शाळेचा रस्ता. सुनीला पारनामे शाळेत चालली होती. पाटी दप्तर सांभाळीत, चपला फटक फटक वाजवीत, रंगीत रिबन लावलेल्या वेण्या उडवीत सुनीला घाई घाईनं शाळेत चालली होती. शाळेत वेळेवर पोहोचायला हवं होतं, नाहीतर उशीर झाला असता आणि बाईंची बोलणी खावी लागली असती. म्हणून सुनीलाचं सारं लक्ष शाळेत वेळेवर पोहोचण्याकडे लागलं होतं. तिच्या चिमुकल्या आयुष्यात शाळेत जाण्याला फार महत्व होत. सुनीला अवघी 8 वर्षांची होती. सगळे म्हणत की तिला वयाच्या मानानं शहाणपण फार आहे. सुनीला एकसारखा कसला ना कसला विचार करीत बसलेली असायची. वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि न पाहिलेल्याही असंख्य गोष्टी ती मनात घोळवीत राही. कधी कधी त्या तशा का याचा विचार करीत राही. तिचे बाबा एवढे धिप्पाड, पण कधी कधी त्यांना लहान मुलासारखं धरून आणलं जाई असं का व्हावं कधी सुनीलाला कळतच नसे. बाबांना असं धरून आणलं की ते लवकरच झोपी जात, पण त्याआधी ते जी काही बडबड करीत तिच्यातलं अक्षरही सुनीलाला कळत नसे. पण या प्रकाराबद्दल तिनं चुकूनही कधी कुणाला विचारलं नव्हतं. बाबांना विचारायचा तिला धीर नव्हता आणि आईला विचारलं तर का कुणास ठाऊक आई रडेल असं तिला वाटत असे. म्हणून हा प्रश्न तिनं मनातल्या मनात दाबूनच टाकला होता. असले आणखी असंख्य प्रश्न तिच्या मनात जमा झाले होते, पण तिने ते कधीच कोणाला विचारले नव्हते. सुनीला तशी अबोलच होती. खूप बोलावं असं तिच्या मनात येई, पण काही बोलायची तिला भीतीच वाटे. कधी कधी ती बोलायचं ठरवी, परंतु नेमकं बोलायची वेळ येताच तिच्या घशाशी आवंढा ये आणि ठरवलेल्यातलं फारच थोडं बोलणं तिला शक्य होई, तेही घाबरत घाबरत. मग ती अधिकच गप्प व्हायची, निमूटपणे गप्प बसून राहायची. मनातल्या मनात मात्र तिचं अखंड बोलणं चाललेलं असे. सुनीला एकदा मनाशी बोलू लागली की त्या भरात तिला काय काय सुचायचं, नको ते विषय निघत नाही त्या आठवणी येत. सुनीला तशी भित्री नव्हती, पण काही विशिष्ट आठवणी निघाल्या म्हणजे तिच्या अंगावरून सरसरून काटा येई. एकदा तिला आड रस्त्याला झाडाखाली दगडावर कोंबडं मारून त्याचं रक्त सांडलेलं दिसलं होतं, ते आठवलं की ती घाबरायची. एकदा जत्रेत एका माणसानं स्वतःच्या डोळ्यातनं बुबुळ काढून ते खिशात टाकलेलं तिनं पाहिलं होतं. ते काचेचं आहे हे समजल्यानंतरही तिची भीती कमी झाली नाहीच. काही काही साध्या गोष्टींची तर तिला याहीपेक्षा अधिक भीती वाटे. त्या आठवल्या की तिचा जीव नुसता कासा वीस होई. झिम झिम आवाज करीत दारावरून एकदा एक गाडी गेली होती, तिची भीती. कुलूप घातलेल्या खोलीची भीती.
आणि एकदा रात्री जाग आली असताना शांततेत एकदम ऐकू आलेल्या आईच्या मारू नका हो मारू नका मारू नका हो मारू नका अशा दबत्या आवाजातल्या किंकाळ्यांची भीती. सुनीला तशी मुळीच भित्री नव्हती, पण घरात तिला कसं जखडल्यासारखं कोंडून घातल्यासारखं होई. सुनीलाचं घर का कोण जाणे अगदी उदास असायचं. कधी कधी तर हा उदासपणा इतक्या थराला जाई की असं उदासपणा बसून राहण्यापेक्षा त्या घरानं मोठमोठ्यानं रडावं असं तिला वाटायचं. आणि कधी कधी ते तसं रडायचं सुद्धा. इतकंच नाही तर मोठमोठ्यानं हुंदके द्यायचं, आक्रोश करायचं, ओरडायचं, भडकून शिव्या सुद्धा द्यायचं. सुनीला शाळेत चालली होती. आज आपण निघताना आईला हात हलवून दाखवला की नाही तिला नीटस आठवत नव्हतं. रोज ती निघण्याच्या वेळेला आई पायऱ्यांवर उभी असायची. त्यावेळी घरात दुसरं कुणी सुद्धा नसायचं. वडील कामावर गेलेले असत. गरीब माणूस नव्हतंच. सुनीलाला भावंडही नव्हतं. पण आज आई पायऱ्यांवर उभी नव्हती. घरात कुणीतरी आजारी होतं. डॉक्टर आले होते. गेले 4-6 दिवस निमोनिया निमोनिया असे शब्द सारखे ऐकू येत होते. निमोनिया कसा छान शब्द आहे. निमोनिया 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 लिनोलिया निमोनिया निमोनिया लिनोलिया लिनोलिया डेलिया निमोनिया निमोनिया लिनोलिया डेलिया या बैया. घरात आजारी माणूस म्हणून आईला दारात यायला फावलं नसेल आणि उशीर होत होता म्हणून सुनीला झटपट निघाली. दूर कुठेतरी 10 टोले पडले. शाळा भरायला अजून तब्बल अर्धा तास अवकाश होता, पण कुणी सांगावं ते टोले देणारं घड्याळ बरोबर नसेल तर. आणि कदाचित ते मागे सुद्धा असेल. मगच कोणीतरी दटावल्यासारखं सांगितलं नव्हतं का सुनीला चल तुझी वेळ झाली निघ. सुनीलानं टोले मोजले नाही. ते 10 असावेत असा तिनं आपला अंदाज केला, पण खरं तर ते 10 नंतर थांबलेच नाही. ते आपले वाजतच राहिले. सुनीलाला मोठं चमत्कारिक वाटलं. ती एकदम पळतच सुटली. शाळेत जायला सुनीला नेहमी उत्सुक असायची. घरात वावरताना तिच्यावर जे एक दडपण असे ते शाळेत थोडं तरी कमी होई. शाळेत जायला पाऊल टाकलं की तिला कसं मोकळं मोकळं वाटे. घरी कोणत्या क्षणी काय होईल याची खात्रीच नव्हती. त्या मनानं शाळा सुरक्षित होती. शाळेत तिच्या बरोबरीची मुलं होती. शाळेत सगळं कसं नीट नेटकं वेळच्या वेळी होणारं घडी घातल्यासारखं ठाक ठीक होतं. शाळा हसायची खिदळायची गप्प सुद्धा बसायची, पण ते गप्प बसणं उदासवणं नव्हतं. शाळेत प्रकाश होता. कोणाडे नव्हते सावल्याही नव्हत्या. शाळेत नेहमी दुपारची वेळ असायची. रात्र नसे की अंधारातल्या दबलेल्या किंकाळ्याही नसत. वेडवाकडं बोलणं नसायचं. शाळेतल्या एकेका गोष्टीबद्दल तिला फार कुतूहल होतं. नव्या बाई येतात कुठून, जुन्या बाई जातात कुठे, शिक्षकांना सगळं शिकवता येतं तरी कसं, पट्टेवाल्याची बटणं चकाकतात तरी कशी, सगळ्याच बाबतीत कुतूहल. आणि मुख्य कुतूहल म्हणजे त्या हजेरी बुकाबद्दल. ते हिरवट पुस्तक नेहमी बाईंच्या हातात असायचं. त्यातून त्या एक एक नाव घेऊन वाचायच्या. त्यातली नावं वाचावीत, आपलं नाव त्यात वाचावं असं सुनीलाला फार वाटे. कुणीतरी तिला सांगितलं होतं की प्रत्येक नावापुढे महिन्याच्या शेवटी थोडी जागा सोडलेली असते आणि तिथे त्या मुलीबद्दल शेरा लिहिलेला असतो. आपल्या नावापुढे काय शेरा असेल सुनीलाला याचं फारच कुतूहल होतं. पण हजेरी बुक ते नेहमी असायचं बाईंच्या ताब्यात. हजेरी संपली की पट्टेवाला येऊन ते घेऊन जायचा, त्यामुळे ते बघायला मिळणं शक्यच नसे. सुनीला भराभर चालत होती, पण आज रस्ता काही केला संपतच नव्हता. आणि पहिल्या प्रथमच आणखी एक गोष्ट सुनीलाच्या लक्षात आली. आज शाळेचा रस्ता केवढा तरी प्रचंड रुंद दिसत होता.
पण आश्चर्य म्हणजे रस्त्यावर एकही वाहन नव्हतं, रहदारी बिलकुल नव्हती, समंत रस्ता अगदी पूर्ण मोकळा होता, शांत शांत होता. सुनीला अधिकच झपाझप चालू लागली. एवढ्यात कोणीतरी एकाएकी येऊन तिच्या समोर उभं राहिलं, वाट मागू लागलं. एवढा रस्ता मोकळा असताना ती व्यक्ती समोरून हलेच ना. सुनीला बिचकून बाजूला सरली. तो माणूस झिंगला होता, त्याच्या अंगाला दारूचा भपकारा येत होता, कपडे घाणीनं माखले होते. बघता बघता तो तोल जाऊन पडला, काही भाई बरळू लागला. सुनीलाला ते अगदी ऐकवेना ती पुढे चालू लागली. चालता चालता ती एका मोठ्या इमारतीसमोर येऊन पोचली आणि तिच्या लक्षात आलं, आपण वाट चुकलो. शाळेत जाताना ही इमारत आपल्याला कधीच लागत नाही. इमारतीवर पाटी होती वेड्यांचं इस्पितळ. ती पाहून सुनीला इतकी घाबरली की ती तिथून धूम ठोकण्याच्या विचारात होती. एवढ्यात तिथल्या पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या पहारेकऱ्यांनी तिच्या दंडाला धरून तिला आत नेलं. तिथे एक पांढरा पडदा टांगलेला होता, तो बाजूला करून सुनीला हळूच आत डोकावली. पलंगावर कुणीतरी झोपलेलं होतं. पलंगाशी गर्दी करून दोन चार डॉक्टर उभे होते, आपापसात चर्चा करीत होते. त्यांच्यापैकी एक म्हातारेसे मायाळू डॉक्टर म्हणत होते, हिच्या मनावर फार ताण पडलाय, हिला फार भीती वाटते. तर दुसरे करड्या रखरखीत केसांचे डॉक्टर म्हणाले, हिला अशीच जर भीती वाटत राहिली तर पुढे मागे ती वेडी झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तिसरे दात पडके डॉक्टर होते, ते म्हणाले, कसला आलाय ताण, ताण बीड काही नाही, अहो तिला लिनोलिया झालाय, लिनोलिया लिनोलिया, दुसरं काही नाही, लिनोलिया. त्यांनी असं म्हणताच तिघेही डॉक्टर हसू लागले. सुनीलानं घाबरून पांढरा पडदा गच्च ओढून घेतला आणि ती तिथून पळत सुटली. सुदैवानं दरवाजात मघाचे पहारेकरी नव्हते, त्यांच्या जागी एक बाई पाठमोरी उभी होती. ती सुनीलाच्या ओळखीचीच निघाली. सुनीलानं धावत जाऊन तिला मिठी मारली, पण दुसऱ्याच क्षणी ती दूर झाली, कारण ती बाई स्वतःच रडत होती. हुंके देत ती सुनीलाला म्हणाली, काय करू ग, अजून ते आले नाही, मला ना मला फार काळजी वाटते ग. एवढ्यात मघाच्या त्या दारुड्याला घेऊन तिघे चौघे जण आले. तशी ती बाई घाईघाईनं पुढे झाली. सुनीला मात्र तिथनं सटकली. शाळेत पोचायला आता उशीर होणार असं तिला वाटायला लागलं. सुनीला भेदरून गेली. एव्हाना काळोख पडायला लागला होता. तिनं आपला चालण्याचा वेग वाढवला आणि तिच्या एकदम लक्षात आलं की नुसता वेग वाढवून काय उपयोग, आपला रस्ताच मुळी चुकलाय. इतक्यात सुनीलाला एक घोळका दिसला, एक डोंबारी खेळ करून दाखवत होता. त्यानं सुनीलावर बोट रोखलं, ती पुढे झाली. त्यानं खून करताच तिनं हात पुढे केला. त्यासरशी त्यानं पटकन आपली जीभ काढून तिच्या हातावर ठेवली. सुनीला किंचाळून हात झटकू लागली, पण तिचा हात हलेच ना. डोंबाऱ्याला अधिकच अवसान चढलं. त्यानं पटापट आपली दोन्ही भुवळं काढून तिच्या हातावर ठेवली. सुनीला एकदम ओरडली, मोठमोठ्यानं ओरडत तिथून ती पळत सुटली, पण लोकांना ते आवडलं नाही. आरडा ओरडा करत ते तिच्या मागे लागले. एकदम सुनीलाला मघाची ती बाई दिसली. तिनं धावतच जाऊन त्या बाईच्या कमरेला मिठी मारली. तोवर चिडलेला जमाव तिथे आलाच, पण त्या बाईच्या कमरेला मिठी मारली असल्यामुळे सुनीलाला आता कितीतरी सुरक्षित वाटत होत. यांच्यापैकी कोणीच आपल्याला तिच्यापासून ओढून घेऊ शकणार नाही याची तिला खात्री होती. पण दुसऱ्याच क्षणी कोणीतरी तिला खसकर ओढलं. त्या बाईनं किंकाळी फोडलेली ऐकू आली. मघाचा तो दारुडा काठी उगारून त्या बाईला मारू लागला होता. आता सुनीलाच त्या बाईच्या मदतीला धावली. दोघांच्याही मध्ये पडून ती मुकाट्यानं सारा मार स्वतःच्या अंगावर घेऊ लागली. दारुडा त्वेषानं काठ्यांवर काठ्या हाणत होता आणि सुनीला तो सारा मार मुकाट्यानं आपल्या अंगावर घेत होती. आणि एकदम तिला या मारानं बरं वाटू लागलं. मारानं सगळं अंग मोकळं झाल्यासारखं झालं. गादी झोडपल्यानंतर धुराळा उठावा तसा तिचा सगळा ताण एकदम उडून गेला. दुःखाची वेदनेची पुसटशी जाणीवही तिला राहिली नाही. जी भीती सगळं अंग भरून राहिली होती ती या मारानं वेगळी झाली. तो डोंबारी, तो जमाव, ते खडकावरनं ठिबकणारं रक्त, साऱ्या साऱ्यांचं तिला काही काही वाटेनासं झालं. अंगावर पडणाऱ्या त्या काठ्यांनी सगळं शरीर कसं सुखावून निघालं.
एक विलक्षण आनंद मनात दाटला, मोठमोठ्यानं हसत सुटावं असं सुनीलाला वाटू लागलं. आणि त्याच क्षणी सुनीलाला शाळा सापडली. समोरच तर शाळा होती. सुनीलानं पाटी दप्तर सारखं केलं, फ्रॉक झटकला की बाहेरच्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत शिरली. शाळेच्या त्या थंड पायऱ्या ती चढू लागली. शाळेत सगळं शांत होतं, विलक्षण शांत. शाळा भरली होती पण कुठल्याही वर्गातून शिक्षकांचा किंवा मुलांचा आवाजच येत नव्हता. एरवी शाळा भरल्यानंतर वर्गात जायला सुनीलाला कोण भीती वाटायची, पण आज तिची सगळी भीती तिला सोडून गेली होती. ताट मानेनं ती त्या थंड शाळेच्या पायऱ्या चढून वर आली. रोजच्या सवयीनं तिनं वर्गाच्या दारातून आपल्या जागेकडे पाहिलं. ती अर्थातच रिकामी होती. सुनीला तिथं जाऊन बसली. तिला तसा काही विशेष उशीर झाला नव्हता. आडिवरेकर बाईंनी नुकतीच हजेरी घ्यायला सुरुवात केली होती. संबंध वर्ग असं गप्प होता. कोणी हसत नव्हतं की गडबड करत नव्हतं. फक्त आपलं नाव घेतलं की हळूच हजर एवढंच म्हणत होत. सुनीलाला त्या शांतपणाचं खुदकन हसूच आलं. तिला सगळ्याचीच गंमत वाटत होती. संथ पाण्यात दगड टाकावा तशा त्या शांततेत बाई एक एक नाव घेत होत्या. सुनीला कान देऊन ऐकत होती. सगळ्यांची नावं घेऊन झाली तरी बाईंनी सुनीलाचं नाव घेतलंच नाही. सुनीला शांतपणे जागेवरून उठली. तिनं टेबलावरचं हजेरी बुक घेतलं. ते उघडून पाहण्याची तिला कधीपासून इच्छा होती. नेहमी त्याला हात लावायचा तिला धीर होत नसे, पण आज भीतीमुळे तिला सोडूनच गेली होती. हजेरी बुकात तिनं सर्वांची नावं पाहिली, सर्वांपुढचे शेरे वाचले. तिची कल्पना होती तसे ते मजेदार नव्हते. त्यात नुसतीच अमुक महिन्यापासून नाव काढले, नवीन आली आहे, फी राहिली आहे, असली सामान्यच माहिती होती. तरीही तिनं आपलं नाव काढून वाचलं. सुनीला पारनामे. हजर गैरहजरची जागा रिकामीच होती. पुढे शेरा होता. त्यात बाईंनी आपल्या काटेरी हातांनी त्या दिवसाची तारीख घातली होती आणि पुढे लिहिलं होतं, न्यूमोनियाने वारली. शाळेचा रस्ता, लेखक रत्नाकर मतकरी.